स्तनपानासाठी लेट बॅक स्थिती यावरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत। या ट्युटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे, स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि लेट बॅक स्थिती कशी करावी। आता सुरुवात करूया। जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात। मागील ट्युटोरियल मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती ती आहे ज्यामध्ये आई आणि बाळ दोघांसाठी ही स्तनपान पूर्ण होईपर्यंतचा काळ आरामदायक असेल। बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल। आता लेट बॅक होल्ड या स्थितीबद्दल जाणून घेऊ। जेव्हा बाळाची स्तनाशी योग्य पकड करणे अवघड जाते, क्रॉस क्रेडल किंवा क्रेडल स्थिती वापरून किंवा आईचे स्तन मोठे असेल किंवा आईला पाठदुखी असेल किंवा आई थकली असेल तेव्हा लेट बॅक स्थितीची सल्ला दिली जाते। आईने तिच्या बाळाला स्तनपान करण्यापूर्वी स्वतःचे हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून घ्यावेत। मग आईने एक ग्लास उकळून थंड केलेले पाणी प्यावे। स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये सरासरी दररोज 750 ते 850 मिलीलिटर दूध बनते, म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे। मग आईने ज्या स्तनाने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरून कपडे काढावे। आईने कपडे काढताना खात्री करून घ्यावे की तिच्या ब्लाउज किंवा ब्रामुळे स्तनांवर दबाव येऊ नये। मग आईने फरशीवर किंवा पलंगावर आरामशीरपणे झोपावे। तिचे डोके, मान आणि पाठीच्या वरच्या भागाला उशीचा चांगल्या प्रकारे आधार असावा। आता आई तयार आहे। आपण बाळाला योग्य पद्धतीने कसे पकडले पाहिजे ते शिकूया। आईने आपल्या बाळाच्या शरीराला त्याच बाजूच्या हाताने पकडले पाहिजे ज्या बाजूच्या स्तनातून तिला स्तनपान करावयाचे असेल। तिने आपल्या बाळाच्या डोक्याचा खालचा भाग तिच्या दुसऱ्या हाताच्या अंगठ्या आणि बोटांनी पकडले पाहिजे। या चित्रातील आई तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तनातून स्तनपान करेल, म्हणून ती बाळाच्या शरीरास धरून ठेवण्यासाठी तिच्या उजव्या हाताचा वापर करीत आहे। आपल्या बाळाच्या डोक्याच्या खालील भागाला पकडण्यासाठी आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटांचे वापर करीत आहे। पुढे आपण बाळाच्या डोक्याला पकडण्यासाठी आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती पाहूया। आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानामागे असावी। तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून मानेपर्यंत आणू नये। आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये, यामुळे स्तनपान करताना बाळाला आरामदायी वाटेल। पुढे आपण शिकू बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती। बाळाला आईच्या शरीरावर अशा पद्धतीने ठेवावे की जेणेकरून बाळाचे पोट आईच्या पोटावर असेल आणि बाळाचे डोके आईच्या स्तनाजवळ असावे। जेवढे बाळाच्या आणि स्तनाच्या दरम्यान अंतर कमी असेल तेवढे बाळाला स्तनापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल। मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाच्या पूर्ण शरीराची दिशा। आपण हे लक्षात घेतले असेल की जेव्हा आपण अन्न खातो आपलं डोकं, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असते, त्याचप्रमाणे स्तनपान करताना बाळाचं डोकं, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावे। यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल। लक्षात ठेवा, बाळाला कोणत्याही दिशेत आईच्या शरीरावर ठेवू शकतो। जोपर्यंत बाळाच्या शरीराचा समोरील संपूर्ण भाग आईच्या शरीराच्या समोरील संपूर्ण भागावर ठेवला जातो आणि बाळ सहजपणे स्तनाकडे पोहोचू शकतो। आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थितीमध्ये तिसऱ्या मुद्द्यावर आलो आहोत। आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा, नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल। पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटीची स्थिती पाहू।
बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी. यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरियोलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल. कृपया लक्षात घ्या, एरियोला हा निप्पल भोवतीचा गडद भाग आहे. आता बाळ लेड बॅक स्थितीमध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे. या स्थितीत बाळ नैसर्गिकरित्या आईच्या स्तनाशी पकड घट्ट करू शकतो. बाळाची स्तनाशी पकड घट्ट याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरियल मध्ये स्पष्ट केली आहेत. जसे जसे बाळ आईच्या स्तनाशी पकड घट्ट करतो तसे तसे आई बाळाच्या डोक्यावरून आपले हात काढू शकते आणि बाळाच्या शरीराला आधार देण्यास तिच्या दोन्ही हातांचा ती वापर करू शकते. या स्थितीत आईने आरामाने झोपून स्तनपान करावे. आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आयआयटी बॉम्बे तर्फे मी रंजना ओके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.